राहता तालुक्यातील शारदा शैक्षणिक संकुलातील एजुटॉप स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलंय. नर्सरी ते नववीपर्यंत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशद्वारापासून वाजत गाजत गुलाब पुष्प देऊन टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी उपस्थित शिक्षक व पालक यांनी टाळ्यांच्या गजरात नवगतांचं स्वागत केलंय. यावेळी शारदा संकुलाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे, कन्या विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ ब्राह्मणे मॅडम, शारदा विद्या मंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक नाईस सर, ज्युनियर कॉलेजच्या उपप्राचार्य गोडगे मॅडम, एजुटॉप मुख्याध्यापिका चेंगोट निशा, कडू मॅडम, सदाफळ मॅडम, बारवे मॅडम, हिरे मॅडम, मानके मॅडम, लांडगे मॅडम, चौधरी मॅडम, वारकर मॅडम, टेकाळे मॅडम, आहेर मॅडम, खोडके मॅडम, गमे मॅडम, जाधव मॅडम, शिक्षक आदी शिक्षक पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. याही वर्गखोल्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. विद्यार्थ्यांना सेल्फी काढण्यासाठी नवनवीन ॲक्टिव्हिटी करत विद्यार्थ्यांचं स्वागत जल्लोषात करण्यात आलंय. याविषयी अधिक माहिती स्कूल कमिटीचे अध्यक्ष रमेश भाऊ शिंदे यांनी दिली आहे. आज शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आज सुरू होत आहे आणि या निमित्तानं जे युजुटॉपचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं उत्साह शारदा संकुलाने स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. हे नवीन वर्ष जे आहे शैक्षणिक नवीन वर्ष यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर शासनाने ज्या गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत किंवा संस्थेने जे जे काही नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसार विद्यालय आपलं हे नियमितपणे सुरू होईल. विद्यार्थ्यांना मास्क वापरणं हे गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये आपल्या जवळ शिर्डीमध्ये काही पेशंट कोविडचे आढळलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला ही सगळी काळजी घ्यायची आहे आणि शैक्षणिक वर्षामध्ये मुलांचं अध्ययन चांगल्या पद्धतीनं होईल याकडेही लक्ष द्यायचं आहे. तर ऑनलाईनची संकल्पना आता कुठंतरी थांबून मुलांना ऑफलाईन शिक्षणाची गरज आहे आणि त्याच्यातून त्या माध्यमातून त्यांची प्रॅक्टिस असेल, वाचन असेल, लिखाण असेल या सर्व सवयी त्या मुलांना लागल्या पाहिजे आणि त्याच याच्यातून त्यांची बुद्धी ही विकसित होत असते. तर त्यानिमित्तानं आज मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. I am very proud to be here as a principal of Edutop School of Excellence. We already completed 8 years successfully. Today is our 9th academic year, first day celebration. We provided here activity based learning and playway method also. Our teachers are like their mother. So students also very happy in this campus. We need parents support also. Our parents are always supporting us. That's why we are going forward with confidence. So if you like to take admission in the Edutop School of Excellence, we are waiting for you and always welcome you. Please visit our campus. Thank you.